नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज वीस डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याप्रकरणी अरविंद विनायक नागरे या सराफासह एकवीस जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मतं मिळतील असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला काँग्रेस व राष्ट्रवादी सोडून अनेक जण भाजपात गेले होते मात्र आता त्या सर्वांची पुन्हा स्वपक्षात येण्याची इच्छा असून अनेकांशी आमची चर्चाही सुरू आहे यापैकी अनेकांच्या घरवापसीचे संकेत त्यांनी दिले राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटप हाच एक कलमी कार्यक्रम आहे कुठेही किमान समान कार्यक्रम नाही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करून सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचे आता समोर आले आहे अशी टीका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावर ते प्रतिक्रिया देत होते राज्य सरकारच्या नियोजन विभागाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कामे दोन हजार एकवीस बावीसच्या मनरेगा जिल्हा आराखड्यात सुचवण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना अंगणवाडी सेविकांना कळविण्यात आले आहे घटस्फोटीत महिलेवर अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई अकोल्यातील डॉक्टर आणि एका महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे शिर्डीतील बहुचर्चित मानवी तस्करी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले दीप्ती सोनी या शिर्डीतून गायब झाल्याने त्यांचे पती मनोज सोनी यांनी मानवी तस्करीची शंका व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर देशभर या प्रकरणाची चर्चा झाली मात्र तीन वर्षानंतर दिप्ती या त्यांच्या इंदोर या मूळ गावीच आढळून आल्या आहेत शिर्डी पोलिसांनी तक्रारदार मनोज सोनी दिप्ती सोनी आणि त्यांची बहीण कीर्ती सोनी या तिघांना चौकशीसाठी शिर्डीत आणले आहे जिल्ह्यात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या शनिवारी पासष्ट हजार एकशे एकोणपन्नासवर पोहोचली रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांजवळ आहे काल एकशे एकावन्न रुग्णांची पडल्याने उपचार सुरू असलेल्यांची संख्या एक हजार दोनशे सत्तावीस झाली आजपर्यंत जिल्ह्यात करोनाने एक हजार पंधरा बळी घेतले आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार